हा साडव ही काय एवढं बॅगान बेगा घेऊन कुठं चालले एवढं आईला एवढा संसार घेऊन चालल्यात नेमकी कुठं जगायचं आले ते काय कुठं ही बोट मोडली रे पायाची खेळ खेळ झालं पाक काय मुळे घ्या अगं बाजारात चालू का बाजारात डोंबऱ्याचा खेळ चालू एवढे मोठे बेगा घेऊन आले तरी पण 10 दिवसाच्या मानानं कमीच आहे 10 दिवस साडूभाऊ हा ते इकडे भांगड दिसते बघा मला तुम्हाला म्हणायचं काय मी बा म्हणजे म्हणजे काय म्हणजे चला गणपतीपुळे काय चाललं मधल्या रस्त्यात गाडी थांबवायला काय पोट फुगलं गाडी चालवत काय गणपतीपुळे काय जवळ आहे वय हा जरा धार बीर मारा म्हणलं इथं गाडीत बी धार मारा जरा गाडीत धार कशी मारायची अहो म्हणजे पेट्रोल टाकाव पेट्रोल हा पेट्रोल वय बाग सगळा काटा संपलाय लाल त्यातला तुम्ही तुमच्या गाडीत मुता पेट्रोल टाका मी माझ्या गाडीत टाकतो माझ्याकडे नाही तर पैसे माझ्याकडे काय खान लागली का मी आलो तुमच्या माग आईला एकतर याज आणि काल्यात पैसे ती मला काय सांगायचं मी तुमच्या माग आलो तुम्ही माझ्या गाडीत मुतायचं पेट्रोल टाकायचं काय बी करायचं आईला या बायकांनी एक आपल्याला कोड्यातच टाकले होय ग पैसे कुठे ठेवल्यात डिकेट ठेवल्यात बॅगात पैसे खिशात थो जावा की जरा पाकीत काय खिशात काय नाही रुपया घ्या डिकेत पैसे येत तुम्हाला सांगतो साडू भाव एवढा वैतक नाही या बायांचा लय तुझा बाप गाडीत बसला होता का रे बेवड्या डिकेत बसतो का तू कुठून कसा कधी आला डिकेत साड भाऊ कोण आहे कोण आहे म्हणजे मी पांडाचा लंगोटी यार लंगोटी यार त्याच्याला मी ह्याला सोडून कुठं सुद्धा जात नाही मला सोडून गणपती पुळेला चाललाय हिच्या ह्याला मी लंगोटी यार आहे का नाही त्याचा अरे पण तू डिकेत कस काय आला तुला कस काय माहिती आम्ही चाललोय अरे तू चाललेला मला लगेच कळलं खबर लागली त्याच्या आलं मला सोडून जातो वर तू अरे तुला लाज वाटते का मला सोडून जातो ती बर ठीक आहे हे तुला 50 रुपये धर हे 10 रुपयाला आणि तू काय येऊ नको तरच देऊ नको हे पैसे दे 50 रुपये नाही काय ना पांडा मला गणपती पुळ्याला यायचंय तिकडे मला दर्शन घ्यायचं एकच ना जागा नाही गाडी आमची आज जागा नाही म्हणजे मी ह्या डिक्कीवर टपावर बसतो वर इकडे मी वर खाली 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 गाडीत एकतर गाडीत बसला बसला काचा मोडतो गाडीच्या कुठलं काय तुम्हाला मी बेवड्या माझा जन्म तसाच बेवड्याचा झालेला आहे त्याच्या आला 24 तास मी नशेतच असतो तुम्हाला जरा उशिराच कळलं बरं पाडा एक काम करू याला तिकीटच घालो काय तुला यायचंय ना यायचंय मागण्या तिकीट ठोकते काय झालं बोमला तिकीट बस काय झालं सारखं काय मागणे तिकीट ठोकते काय मोडते का तिकीट अरे आपण कंबर दुखा लागले मुता लागलं होत मला आणि ते पाठकरत लागतंय त्याच्या आईला ते थोड्या वेळ तू वहिनीने डिकीत झोप मग मी पुढे बसतो हाय का नाही मला डिकीत बसायला काय शेत माणूस एक काम कर मग मी गाडी चालवतो तो इकडे बस मग होता मग काय करतो मरक मरक गेला माझा डिकी कशा निवली लागती रे 300 वेळा मुटलो मी मुटला तू डिकीत मुटला लाज वाटतो डिकीत मुटायला
मी गाडी चालवतो वय तुम्ही इकडे बसा मग बसा अरे बस परत लका नाही मी गाडी चालवतो चला काय गाडी नीट चालव नीट चालव गोव्याला अरे पांडा मी गोवा टीव्हीत बघितलं होता रे म्हणून म्हणले टीव्हीत बघितलं अजून काय भेटतं तिकडे आरती जाऊ दे पांडा तिकडे तुला सांगतो मी असं ऐकलो दारू पिले दारू देवाच्या पायाला इथं पडा आलोय का दारू प्यायला आलोय दारू जर प्यायला दिसलं ना डोक्यात बुकी घालीन कळे का नारळ पी नारळ पांडा आरतीर नारळ पाणी पिलो का नाही तरी मला काय होत नाही तर तुला सांगतो अंग थरथर थरथर कापत मला प्यावं लागती क्वार्टर पांडा आणि तुम्हाला थरथर अंग कापतय हो सड बघ हिरा घे बघा माझा नवरा आजार होता कसं मी त्यांना नारळ पाणी देत त्यांची तब्येत आलो मी दोन मिनिटं तुम्हाला सांगू का मी नारळ पाले नीट होत नाही ज्या वेळेस मला क्वार्टर मिळालं नाही तेव्हा निसता असं तर अडचण तुम्ही अहो आजारी पडायचं नावच घेऊ नका तुम्ही गबच आहेत काय झालं काय एवढं नदी हाय कुठं घोडा हाय ती बोट हाय तसली उंट हाय वाडा हाय मला काय वाटायला लागलं माहिती का सगळी वर्षभराची कमाई इथे पगार बिगार सगळी इथे जाती काय वाटायला लागले पगार बिन पगार फुला अधिकारी आपण याज आणि पैसे काढल्यात माहित नाही का तुम्हाला इकडे मायकेच्या रुपया राहिला नाही मला पण तसंच वाटतंय लय खर्चिक बाजार आहे खर्चिक बाजार आहे सगळा इथं व्हायला अवघड काय करावं बरं काय नाही ते म्हणलं बघा तुमच्यामुळं आम्हाला हे गणपतीचं मंदिर एवढं सुंदर सुंदर नजारा समुद्र घोड घोडायला व्हायचे का म्हणजे एवढं सगळं बघायला भेटलं फक्त तुमच्यामुळं काय नशीब आहे आपल्या नशिबात कुठला असेल बघायला आणि काय दवा त्यांच्यामुळं आपल्याला चाळ भाऊ आपण राहुलय नशीब बघायला बघा असले बायका भेटल्या मग काय हाय चारवी नशिवान बायका बस गोळा मागते काय इथं बघते ना किती नाही ती एक दोन तीन मापत बसतो कशाला घ्या की एक दुसरा एक्स्ट्रा साड भाऊ गोळा लय महाग असला उगवण ताना इथं लय महाग तर असणार असं ते आता बायकांना खुश करायचं म्हणलं चला जिरून घेऊ अरे चल शिवाने गोळा खाती या बाय इकडे साड बघ चडी कशाने ओले झाली आणि पाणी कुठं वागणार लागले खाली अरे नाही नाही काहीतरी कुठं काय अहो घाम आहे एवढं उन्हा तानाचं बघत नाही का घाम घाम आणि वळल्या मला वाटलं साड भाऊ हा जरा कान इकडे करा हा लय घाम फुटला ना ती घाम फुटून म्हणून माझ्याकडे एक आयडिया मस्त पाहिजे कसली चला सांगतो तुम्हाला चल शिवानी तोर चालायचं काय माहिती येत का नाही गोळ्याचं दुकान येतय मी उनी बाई येतय नका काळजी करू हे बघा गोळ्याचं दुकान लय गोळा गोळा करत होता बघा गोळ्यासारखा माणूस उभा राहिला का नाही बोला कोणता देऊ किती रुपयाला पन्नास रुपयापासून चालू होतो ते 500 रुपयापर्यंत थांबतो तुम्हाला कोणता पाहिजे सांगा लवकर काय झालं काय नाही काय नाही जाऊन आलो जरा लघवीचं खोकला लागायचं काय समज द्यायचं पैसे पहिला खाऊ गोळा आम्हाला साड भाऊ
अंगलोटीचं काम दिसतं अंगलोट मध्ये इथं लिंबू बी आहे ती त्या सांगली मला महाग झाली ते 50 रुपये पाऊश रे आओ दादा पण फ्लेवर कोणता कोणता ते तर सांगा की ओ मेवणी बाई फ्लेवर कशाला जी आहे ती भेटते घ्या ना खरपत कशाला पाडता ओ ते करा गोळे सगळ्याला एक एक दे बर का दोन दोन देऊ नका लय बाटल्या ठेवल्यात लय भारी लागतं राव पैसे पण भारीच दिलेत गप भेटते खावा की 500 ची नोट मोडली असं द्या काय कुठं जेव धरता काय पण ती त्याच काय करायचं सगळे चेडी आत्मदोन गोले झाले काम आठवलं माझी पण लय गोली झाली चला चला परदेश खावान परदेश चला त्या आयडिया सुचल्याच काय करता घरी लगेच जाऊ चला बर बर सगळं खरं किसनराव कुठे कुठे गेले तर की गेलं काय दारू बिरू पेत बसायचं चला लवकर साडू भाऊ लय भारी आयडिया काढली बर का तुम्ही डायरेक्ट चेडीन बनेल बर मग नाच कारण साडू कोणाचा शेवट एक नंबर बर का आपण एकदा निर्णय घेतलाय डायरेक्ट खुल्ला खुल्ला निर्णय असतो आपल्याकडे वाघ आहे आपण तो वाघ मग ही कोण आहे त्या शेळ्या साडू भाऊ मोकर टाकायची दन करू नका ते किसनराव गेला कुठतरी दारू प्यायला त्याला शोध आधी एवढं झाराही कुठतरी नक्कीच पिऊन पडला असणार आहे बघा नाहीतर दारूचं दुकान हुडकत असेल आपण काय करू दारूच्या दुकानात बघू त्याला एक काम करा दारूचं दुकान विचारा कोणाला तरी इथं आहे का असलं काम आपल्याच्या होत नाही बघा काय सांगू ना मला का आताच म्हणलं की वाघ तुम्ही आणि असली काम करा नको म्हणता वैराव आपण काय तसं दुसऱ्या तिसऱ्या विचारणार नाही बायकोला विचारतो माझी हिंमत बघा बायकोला हा तुमच्या तुमच्या होय का त्या दारू दुकान दिसते कुठं म्हणलं होतं का नाही अंगलोटीन वाघाची पार शिळी करून टाकली आपले एक काम करा ते माणूस आहे त्याला विचारा या इकडे जरा वाईस साडू भाऊ हा माणसाला बघा कसं माझ्या माझ्या पद्धतीने विचारतो जरा फॉरेनर दिसते बघा फॉरेनर का फॉरेनर आहे वय बर बर ठीक आहे विचारा इंग्लिश जाडतो जरा थोडं तुमच्या पद्धतीने जाड हाय सर साडू भाऊ फॉरेनर नाही ती मराठी माणूस आहे तिकडे बघा मराठी माणूस तुम्हाला कसं कळलं दाढे बघा त्याला दाढे आली दाढे मिश्या रांगडागडी म्हणले की मराठी माणूस हा असले फॉरेनर नसते बोलगे बोलाय काय हाय सर ते दारू दुकान आहे का कुठं तुम्ही देवाला आलाय दारू प्यायला आलाय आणि इकडे हल्लीच का काळा काळा खाऊन घ्यायचं काम होतंय राव ही फॉरेनर जरा ताबरा दिसतोय पाहुणा आलत का तुमचं इकडे कस काय भेटलं बर बर किसनराव गेला कुठं पण काय नाही दुकान कुठं आहे त्यांनी काय काळ खाली साडू भाऊची तुम्ही हल्ले काय म्हणून इचारा गेलो मराठी माणूस निघला त्याच्या आता कोणाला कळणार सुद्धा नाही मी दारू पितोय म्हणून अमृत पितोय म्हणणार मी अमृत कुठं गेले तर की इकडं बिकडं आहे तो का कुठे काका कृष्णाला दिसलं पोर काय करतोय तिकडं आमचा किती जीव खाली वर झाला होता तुला सोडून काय पांढरा एवढं का टेन्शन घेतोय तू एवढं एक तर आणत नव्हतं सांगा कसं तर आणलं हे काय माणस आहे मग मी एवढा दिवस गाड्यांची कपडे का घातले पांढरा कपडे एक काम करतो हे जरा वहिनी तुमच्या हातात हे त्यांच्याकडे देऊ नको मी आलो लगेच थांबा कुठे चालला एका मिनिटात आलो मी अरे चालला कुठे तुला काय करायचं आलो मी सर सकाळपासून हुडकून हुडकून जेव पार्याला आला अजून निघालो कुठं चाललं मला बघा ना मला काय आवडतंय ते मला माहित आहे तुला नारळ आवडतंय पण हे आपल्या किसनानं उष्ट केल्या नारळा ते बेवड्यानं हे नको पिऊ तुम्हाला नाही माहिती मी बघितलंय
हिना रे उष्टा केले तेने आना इकडे हिना उष्टा केला ओ ही उष्टा केले हिना केले ही धरा ही पिया सांग रे त्या नाही तू दवागळ जार नाही नाही ही मोठा आहे ही धरा कुठला उष्टा केला काय माहिती जाओ तुम्ही दोघी तिकडे बसाल पिया फार जिरली राव आपली इकडे येऊ ना आहो जिरली पण साडे भाऊ बाय का खुश झाले की आपल्या काढल्या नारळ पाणी पिऊन तंग तरडावे पण मी काय म्हणतो साडे भाऊ हा आता आपण आलोय गणपतीला खरं आहे पण मी ऐकून आहे गणपती पळेता गणपती नवसाला पवणारा गणपती आहे म्हणून मग लय मागल तिच्या पूर्ण कर लय जबरदस्त गणपती नवशा गणपती म्हणत्या हा इच्छा माहितली पूर्ण होणार म्हणून समजा मागू काय मग माग की लेचकस नको पाणी लागायला तुलाच प्यायचं होतं तिथे पाणी पित तूच मग आता अग नेमकं नारळ पाणीच आहे का दुसरं काय आहे का कळच ना गणपती बाप्पा बघ बाबा आता साडवा साडवा मी उनी बाहेर उलट्या करायला लागले बायकोला काय झालंय वखाड आता अभिनंदन साडभाव दियावाला इच्छा माहिती लगेच पूर्ण केली का ना बघा बरं चला 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 बघू ह्याला वकाय काय झालंय ती मेवणी बाय काय म्हणतय आनंदाची बातमी तुम्ही तिसऱ्यांदा आय होणार साडभाव तुम्ही तिसऱ्यांदा बाप होणार बाप होणार दोन पोरीवर ऑपरेशन केलं मी नाही बाप काय नाही काय लावलं इथं हा मग ही उलट्या का करते या तिकडे नारळ बघू जरा साडभाव हा जरा बघा बरं काय पानगड जरा बघू जरा दोन साडभाव धरा तुमचा नारळ ह्या दारवाय दारू दारू तुमच्या किसण्यामुळे माझी बायको वाकाय लागली बेवड्या इकडे इकडे नाही तर नारळ इकडे तिकडे पाहिलं इकडे दारुड्या दारू इकडे पांढरा बोल की पांढरा काय ह्यांच म्हणणं आहे की तुझ्यामुळे ही माझी मेवणी उलट करायला लागले पांढरा मी काय सुद्धा केलं नाही वहिनी आयुष्यपत चेष्टा करत एवढ्या दारू वतून ठेवली काही आता माझी बायको पिली उलट करायला लागली नारळ दार तुझ्या आसपानी वसली होती का बघा मी इमानदार माणूस आहे पांढरा इथं कसं माझे का इथं दारू पिऊन देत नाही अजिबात माणसं मग माझं एक डोकं चाललं शातरी इंटेलिजंट डोकं आहे माझं मेंटल डोकं आहे मेंटल डोकं काय गेलं माझे का तुम्हाला सांगतो का ना भाऊ गेलो एक वरच्या फट्यावर क्वार्टर आणलं नारळाला पाणी दिलं वतून टाकले क्वार्टर आज पेद बसलो आता मागितलं तुम्ही पेला ह्याच्यात उलट झालं किती मोठा गैरसमज झाला आता नारळ डोक्यात घालीन कळला का माझा साडभा तिसऱ्यांदा बाबा आयुष्यभर चुकलं माझं का ना चल नारळ दारू पिते काय तुला पिकला काय काय येत नाही काय नारळ दारू आहे पाणी काय साडभाव मी गामाने गामा गुम झालो ह्यांच्या कुठे लय नादी लागतात माझ्या बोलून बोलून अंगाला पार वाढला खाल्लं दारा निघायला लागल्या चला तुम्ही फ्रेश नका हो आम्हाला एवढा मोठा समुद्रात आलोय जरा उड्या मारून येतो की आम्ही पण मारतो तुम्ही मारता उड्या तुम्ही करून येऊ जरा तन 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 झालं किस्तामुळं सगळं डोकं माझं तू पुढे चल पाहिला माग कुठे तरी जाशील अजून पाहिलं इकडं तरी की बेवड्या चल